नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षा आता नऊ ऑगस्ट ऐवजी बारा ऑगस्टला होणार आहे आजच महाराष्ट्र परीक्षा परिषदेने हे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे मी वाचतो उप उपरोक्त संदर्भ क्रमांक आठच्या प्रसिद्धीपत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत आठवी ही दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीस रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहीर करण्यात आले होते तदनंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीस ऐवजी बारा आठ दोन हजार एकवीस रोजी घेण्यात येईल यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दिनांक बारा आठ दोन हजार एकवीसच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येतील म्हणजे जे अगोदर हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलेले असतील ते तुम्ही बारा आठ दोन हजार एकवीसच्या परीक्षेसाठी वापरू शकता उपरोक्त झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी इथं शैलजा दराडे उपायुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी हे प्रसिद्धीपत्रक काढलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो फक्त तीनच दिवस परीक्षा पुढं ढकलली आहे त्यामुळं अभ्यासात बिलकुल खंड पडू देऊ नका ती एक संधी समजून तुमचा जर काही भाग अभ्यास राहिला असेल तर तो व्यवस्थित अभ्यासा सर्वांनी अभ्यास जोरात चालू ठेवा धन्यवाद